कोणार्क नाव जर ऐकलं तर एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे एका मार्कासाठी, कोणार्क काय आहे बा? तर कोणार्कच एक सूर्य मंदिर आहे जे ओडिसात आहे मा माहितीनुसार मा, एक मार्क मला भेटते का नाही काय माहित, पण परतवाड्यात एक कोणार बार आहे, बार हिंदू बार आहे, बार तो पहिले परतवाड्यात होता, आता तो धारणी रोडवर संजीवनी हॉटेलच्या बाजूने तेन त्याचं दुकान थाटलाय धारणी रोडवर. बा हे कोणार बारची पाठी दिली तुम्हाला इकडे, हे कोणार बारची पाठी आहे, मा जर तुम्ही इकडे खाते हातावर पैसाल तर या ठिकाणी कोणार्क वाईन बार नावाचा हे दुकान उघडा आहे. बार म्हटलं म्हणजे बाबा सारा दरबारच असते हो, त्यात तर काय असते, लोकल दुःख झाला, लोकल आनंद झाला, आपलं पाहिजे तितका स्टॉक घेतला, इकडे समोर चार पाच धाबे आहेत त्या धाब्यावर जाऊन बसले ते की आनंद घेतात, काही काही जण झिंगाट चालतात, त्याच्याने या रोडवर अपघातही मोठ्या प्रमाणात झाले. पण याचं एक प्रकरण सध्या पुऱ्या महाराष्ट्रात गाजून राहिलं. एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचं पोरग या कोणार्कच्या किनी हात पाय डोसकं सारच धुऊन मागायला गेलाय. मध्यंतरीच्या काळात कोर्टाच्या आदेशानुसार, काहीतरी आदेश आला होता, एक प्रशासकीय आदेश आला होता, त्याच्या आदेशानुसार हा बार कधीच बंद पडला होता, एकदम लॉक लावला त्याला बंद झाला. पण डबल तुम्हालाच माहित आहे ज्याचा म्हणजे त्या जुन्या काळात आशीर्वाद दिला दुधावाल्याला की तुला दूध घरालोक नेऊन द्यायला येईल, पण दारूवाल्याला सांगितलं त्या गड्ड्यात जरी दुकान लावलं तर दुकान चालते, म्हणजे त्या धंद्यात पैसालाही आहे, तर त्या ठिकाणी काही झालंशील त्याच्यानं डबल हा बार खुल्ला झाला. पण डबल हा बार बंद होणार आहे अशा प्रकारचं सुतोवाच या बारच्या विषयी जेनं तक्रार केली असे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र नितीन शिंदेनं केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे त्याच्या जवळून डबल जाणून घेऊ. तर माझ्यासोबत तक्रार करते एकनाथ शिंदे गौरखेडा यांचे सुपुत्र नितीन शिंदे आहे. मागच्या वेळेस मी बातमी केली होती म्हटलं भाऊ हे बंद पडलो तर राजू लय जणी दुःख झालं ना, थोडस मलही झालं म्हणा, आता डबल चालू झालं तर राहू जाणार राजू, लोकांचा आधार आणतो सुखा दुःखाचा आणि महसुलात सरकारच्या वाढ होते, आज लोक भाव वाढला कोणच आंदोलन केलं, तुम्ही कोण याच्या मागा लागले? हा ग्रामपंचायतचा हिसकलेला अधिकार आहे, जनतेचा हिसकून अधिकार हिसकून सरपंच सचिव आणि बार मालक यांनी संगम मतानं केलेलं काम आहे. हा बार पूर्ण अवैध आहे आणि पूर्ण अवैध डॉक्युमेंट त्याचे सिद्ध झालेले आहे, त्याला एक वेळा जिल्हाधिकारी साहेबांनी सील सुद्धा केलेलं आहे. मग जे काम अवैध आहे ते काम पळाले पाहिजे, ग्रामपंचायत अधिनियमानुसार ते काम अवैध आहेत, अवैध आहे तर ते पळायलाच पाहिजे, पळायला पाहिजे. पण तुमच्या घरचा कायदा आहे का नितीन भाऊ, मला सांगा ना, त्याने एवढा मोठा हे राजा किती कागद जमा करावं लागतात, दारूचं दुकान आहे ना, ते हे कागद जमा करा, ते कागद जमा करा, तुमच्या मतान झालेलं का पळायला पाहिजे, कोण पळायला पाहिजे? जिल्हा अधिकारी साहेबांनी पूर्ण डॉक्युमेंट चेक करून आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माननीय अधीक्षक मॅडम यांनी पूर्ण डॉक्युमेंट चेक करून त्याचे अहवाल बनवले, अहवाल बनवून त्याला सील केलेला आहे, कारण ते पूर्ण अवैध आहे. जर जिल्हा अधिकारी एक जिल्ह्याचा मेन अधिकारी जर सांगून राहिला की ते अवैध आहे आणि त्याला सील करून राहिलं तर ते पळायलाच पाहिजे. मी घरचा कायदा नाही, संविधान आणि ग्रामपंचायत अधिनियम जर याची काहीतरी आपले जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जे एका जनरल सरपंचासारखे काम करतात, बिलकुल जिथं जो प्रश्न आला तो प्रश्न ते तात्पुरतेने सोडवतात, तर त्यांच्यापर्यंत माझा हा प्रश्न आहे की हे अवैध ठरलेलं ग्रामपंचायत मधून कोणार्क वाईन बार राज्य महामार्गाला लागून असलेलं हे का चालू आहे, याच्या सरपंच सचिवानं संगमत कोणतं केलेलं आहे, यांचे कोणते हात ओले झालेले आहे, यावर अधिकारी कारवाई का नाही करत आहे, याचा कागद अधिकारी स्वतः कागद काढून राहिले सचिव की 3 दिवसाच्या आत हा बार बंद करण्यात यावा, अन्यथा यावर पोलीस कारवाई करून हा बार बंद करून पाडण्यात येईल. मग ही कारवाई का नाही होत आहे, 2022 पासून फक्त नोटिसा सुटत आहे आणि आजचे तत्कालीन सचिव हरिदासजी पातोड म्हणत आहेत की याच्या आधी ज्या ग्राम सचिवांना नोटिसा दिलेल्या आहेत त्या मला मान्य नाहीत, का बरं, तो शासकीय व्यक्ती नव्हता का, आणि आज जर यांची बदली झाली तर यांनी ज्या आता नोटिसा सोडलेल्या आहेत ह्या पुढच्या सचिवाला लागू होतील की नाही होतील, हा माझा प्रशासनाला आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर अजितदादा पवार यांना सवाल आहे, त्यांनी याचे उत्तर द्यावे आणि ते मीडियाच्या समोर द्यावे किंवा सरपंच सचिव यांनी मीडियाच्या समोर याचा खुलासा सादर करावा की मी हे प्रकरण जे आहे हे वैयक्तिक आहे की काही ग्रामपंचायतच्या आणि जे काही चुकी झालेली आहे त्या चुकीच्या विरोधात आहे हे त्यांनी खुलासा द्यावा. का हो नितीन भाऊ, आता एवढा मोठा बार तुम्ही म्हणून राहिला, तुम्ही कागदही दाखवला बा, सरकार सौ बा काय ऐकली का, सरकारी कागदांशाही म्हणजे वाहतच नाही, किती काही आयुष्य निघून जाते पण सरकारी कागदांशाही वाहत नाही म्हणते, तर याच्या मागे नेमकं काही होऊन राहिलं का राजू, एवढ्या मोठ्या चितंबया मागा लागलं तर तुमच्या राजू शाकीला भलीच माती लावा लागली तुम्हाला रोजतो. या प्रकरणामध्ये मला याच्या आधी सुद्धा धमक्या आलेल्या आहेत, त्यानंतर येथील जे स्थानिक पदसिद्ध अधिकारी म्हटल्यापेक्षा लोकप्रतिनिधी आहेत
त्यांच्या दबाव क्षेत्राखाली हे सर्व काम चालू आहे. पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा त्यांच्या दबाव क्षेत्राखाली काम करत आहेत. तसेच सचिव स्पष्ट म्हणत आहे की आमच्यावर दबाव आहे म्हणून त्यामुळे आम्ही कारवाई करण्यासाठी असमर्थ ठरत आहे. कारण याला ट्रकनं उडून देऊ आणि तो एवढा मोठा आहे, त्याचे 10-11 लायसन आहे, त्याच्यासाठी 2-4-5-10 लाख रुपये काही विषय नाही आहे. कोणत्याही ट्रक खाडी उडवू किंवा कुठेही कोणाच्याही हाताने उडवून देऊ किंवा ॲट्रॅसिटी दाखल करू, 354, 376 या कलमा दाखल करू. त्यांचे काही सदस्य तसेच कोणार्क बारचे ब्रोकर जे आहेत ते मला अशा प्रकारच्या भरपूर धमक्या देत आहेत आणि अशा प्रकारची भरपूर चर्चा करीत आहेत. तक्रार करते श्री एकनाथराव शिंदे यांची, चिरंजीव नितीन शिंदे यांना काय मतलब माणूस वज्र बंदूकच्या गोळी सारखाच बोलला की बा हे बंद करायला पाहिजे, अवैध आहे, असा आहे, तसा आहे, जे काय बोलले बाबा हा चेहरा बोलला. तुम्हाला माहिती आहे प्रसार माध्यमाचं काम तक्रार करते ज्या काही त्याची काय महिमय असते तुमच्या कानापर्यंत आणि याच्यावर आता सचिवाची किंवा या मालकाची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊ. गौरखेडा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येणारा कोणार्क बांध बार बंद करण्यासाठी शेवटचा नोटीस 2 ऑगस्ट रोजी आपण बजावलेला आहे. या संदर्भात बार हा अवैध आहे आणि याला तात्काळ बंद करावं असं नोटीससुद्धा आपण दिलेलं आहे. काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? त्यांना ग्रामपंचायत आपल्याला गटविकास अधिकारी यांचे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे ग्रामपंचायत, त्यानुसार आपण त्यांना सुरुवातीला कागदपत्राची मागणी केलेली आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्याजवळ कोणतीही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना आपण बंद करण्याबाबतची नोटीस दिली आहे. त्यानंतर त्यांना आपण तिसरी नोटीस अंतिम नोटीस दिली आहे. तर बहार हे कायमचे बंद करण्याबाबत त्या इमारतीचा बांधकामाची परवानगी ग्रामपंचायतने दिली होती का? या अगोदर तर मला दिलेली आहे, त्यांच्याजवळ कागदपत्र आहे इमारतीची, पण ते ग्रामपंचायतला रेकॉर्डला नोंद नसल्याबाबत त्यामुळे आपण ते आपण ग्राह्य धरू शकत नाही. किती बांधकाम आहे आपण याची चौकशी केली का? त्याच्याबद्दल अशी पूर्ण ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंदच नाही आहे ना. ग्रामसभेमध्ये ठराव झाला, ग्रामसभेने याला मंजुरात दिली का, त्याच्या नोंदी इथे उपलब्ध आहेत का? ग्रामसभेमध्ये ठराव झालेलाच नाही आहे ना. ग्रामसभा केव्हा होणार आहे? ग्रामसभा आजची होती, कोरम पूर्ण नसल्यामुळे तहकूब करण्यात आली आहे. आता केव्हा आहे? 29 तारखेला. म्हणजे हा बार बंद होण्यासाठी आपण नोटीस दिल्यानंतर सुद्धा कारवाई नाही होत, यावर आपण पुढे काय करणार आहे? नाही, कार्यवाही तर करणार आहे ना, नोटीस दिली आहे त्यांना. आता कसं पोलीस स्टेशन आपल्याला पोलीस संरक्षण मागून त्यांची परवानगी, कारण त्याला थोडासा वेळ लागतो, त्याला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष याची आपल्या अधीक्षकची परवानगी लागते. त्यांना 2-3 दिवसात आपण नोटीस करून ते बार बंद. राज्य उत्पादन शुल्काने याला बंद करण्याचे आदेश जारी केले होते, नंतर मग पुन्हा सुरू झालं आहे. त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना आहे, ते राज्य विकास कल्पना आपल्या राज्य विकास शुल्काबाबत त्यांची आपल्याला कल्पना आहे, त्यांचा प्रश्न आहे. पुढची ग्रामसभेत हा विषय आहे का? ग्रामसभेमध्ये कार्यवाही करण्याबाबतचा आपण विषय घेतलेला आहे. केव्हा ग्रामसभा होणार आहे? 29 तारखेला तहकूब ग्रामसभा. तक्रार करते नितीन शिंदे हे काय बोलले मी तुम्हाला ऐकू, याशिवाय ग्रामपंचायत सचिव जे पातोंड साहेब आहेत ते काय बोलले ते ऐकवलं. तर माझ्यासोबत कोणार्क जो बार दिसला तुम्हाला त्या ठिकाणी, त्या ठिकाणचे असणारे मालक प्रकाश शेठ जयस्वाल आहेत. हे आता पा शेठ, तुमचा बार अवैध आहे अशा प्रकारचा तुमच्यावर होत आहे आरोप. काय राजू, दारूचं दुकान आहे ना, त्याला कमीत कमी परमिशन घेऊन तर चालू ठेवायला पाहिजे होतं, कारण महसूल विभागात सर्वात मोठा स्रोत म्हणजे दारूचं दुकान आहे. मेरे पहतवाडा में अचलपूर में मेरे यानी फैमिली में अलग अलग किस्म के 6-7 लाइसेंस है गवर्नमेंट के. मैं अवैध धंधा कर नहीं सकता, मेरे को थोड़ा बहुत कायदा कानून मालूम है. और मेरे को वहाँ जहाँ तक नितीश शिंदे को तो आज तक मैंने मिला भी नहीं, देखा भी नहीं, ना उससे मेरे कोई संबंध है. लेकिन उसका क्या है, बाकी में आजू बाजू में सब नंबर दो में दारू बिकती है, ये बिकती है, तो हो सकता है उनका कुछ साठगांठ है, हो सकता है मेरा बार बंद करा के उसका फायदा होना है करके नितीश शिंदे की इच्छा है कि मेरा बार बंद हो. अभी मेरे कमिश्नर के कहने स्टे मिले हुआ है, आगे जो होगा फिर चालू रहेगा. तो मला असं माहिती झालं आहे की तुम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो दुकान बंद करायचा आदेश प्राप्त होईल, पण तुम्ही आता बोलताना मला एक गोष्ट सांगितलं की आजूबाजूनं अवैध दारू विक्री होत आहे, याच्याबद्दल तुमची साशंकता काय आहे? साशंकता म्हणजे तुम्हाला काय संशय वाटते क्या? ऐसा हो सकता नितीन शिंदे को वहां से कुछ मिलता है पैसा वगैरे, महीना वगैरह कुछ मिलता है, मेरे कहने कोई आता नहीं है क्योंकि मैं गवर्नमेंट का लाइसेंस है मेरा. और एक्चुअली मेरा 1995 का लाइसेंस है,
ये लेसन मैंने वहां शिफ्टिंग किया, यहाँ मॉल लगाने की वजह से वो लेसन वहां शिफ्टिंग किया मैंने, नवा लेसन नहीं है। और जो कागज होना था माजी कलेक्टर को, जो डॉक्यूमेंट होना था, मैंने सबमिट किया था। तो मैंने ऐसी भी एक न्यूज पढ़ी है, मला माहित झालं की बहुत ते जे सही आहे म्हणजे सचिवाची, ते जराशी डुप्लिकेट आहे, याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? अब वो ग्राम पंचायत का रिकॉर्ड क्या है मैं जाके तो देखूंगा नहीं, उन्होंने जहां से मेरे को डॉक्यूमेंट्स मिले वो मैंने वहां सबमिट किया, इसके बारे में उन्होंने किया था वापिस, वो कमिश्नर ने कोई स्टे दे दिया है। तक्रार करते नितीन शिंदे यांची पुरीच्या पुरी प्रतिक्रिया ना तुम्हाला ऐकवली, त्याचं काय म्हणणं आहे की बा या ठिकाणी अवैध, या ठिकाणचा जो बियर बार आहे तो अवैध, अशा प्रकारची त्याचं असं तक्रार आहे? याशिवाय ग्रामपंचायतचे जे सचिव आहेत पातोंड यांची तक्रार ऐकवली, दोघांची तक्रार ऐकली, याशिवाय ना तिसरी तक्रार जी आहे की कोणार्क बारचे संचालक असणारे प्रकाश शेठ जयस्वाल यांचीही तक्रार तुम्हाला ऐकवली, यांनी सांगितलं राजू मी जर तक्रार करते ऐकतच नाही, पण त्याच्या बोलण्यातून एक मर्म मला असा समजला की आजूबाजून ज्या पद्धतीनं अवैध दारू विक्री होऊन राहिली आजकाल कुठे भेटते ना भाऊ, तर त्याच्या माग येईले काही सपोर्ट करायची गोष्ट आहे का? जे काय बोलले हे सारे लोक बोलले बा आपलं काम आहे, ऍक्च्युअल असणारी बातमी तुमच्या कानापर्यंत ऐकायची।